which we are interested of the effects of current flow. Yes, and this table you have to always write inside the end semester exam. Yes, there will be the question for you, what are the effects of current? So you have to give the painful shock, muscle contraction, considered severe shock, lung paralysis. Yes, fatal accidents, or you can say after over the 4 ampere, there is a called as heart paralysis. Heart paralysis is also available. Yes, because of this greater than 4 ampere current. And you have to remember that 1 ampere is equal to 1000 milliamps. Yes, so you can easily convert this value in terms of ampere. Today we are interested for the Factory's Acts. Yes, and here the Factory's Acts which we are following is 1948. Obviously this is the year in which this Factory Act was made. Yes, this is the act number 63 of 1948. So is amended by the Factories. Yes, act 1987. So this is the act of 20 of 1987 serves to assist in formulating the national policies in India with respect to occupational safety and health in factories and docks in India. It deals with the various problems concerning the safety, health, efficiency and well-being of the persons at workplace. तुम्हाला मागे सांगितलं मी की हे जे acts हे develop केले गेले हे सगळे workers ला उद्देशून किंवा workers ला समोर घेऊन हे develop केले गेले. Because we know that the operator is also the human being. Yes, आणि त्याच्या मागे सुद्धा त्याचा परिवार असतो, त्याच्यावर सुद्धा डिपेंडेंट लोक असतात घरामध्ये. सो त्याची सेफ्टी ही कंपनीने घेतलीच पाहिजे. यस, आणि त्यासाठी हे फॅक्टरीज ऍक्ट म्हणा किंवा हे जे रेग्युलेशन म्हणा हे लावून दिलेले आहेत. इफ द कंपनी ऑर इफ द फॅक्टरी इज नॉट ओबेइंग दिस पर्टिक्युलर ऍक्ट ऑर लॉज, यस, सो श्युअरली दे आर गेट पेनलाइज्ड. सो दिस ऍक्ट इज ऍडमिनिस्टर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. अशी सुद्धा मिनिस्ट्री आहे आपल्या इंडियामध्ये की जी जे कामगार वर्ग असेल त्यांच्यावरती लक्ष ठेवून असते किंवा त्यांच्या हिताचे जे काम असतील ते करत असते. यस, थ्रू इट्स डायरेक्टरेट जनरल फॅक्टरी ऍडवाइस सर्व्हिस अँड लेबर इन्स्टिट्यूट DGFASLI अँड बाय द स्टेट गव्हर्नमेंट थ्रू देअर फॅक्टरी इन्स्पेक्टर्स. सो ऑब्विसली ही जी सगळी जी बॉडी असेल ती सेंट्रल लेवलला असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट इंडियाची असेल. यस, आणि त्यांनी जे त्यांचे इन्स्पेक्टर्स असतील, फॅक्टरी इन्स्पेक्टर्स असतील, सो ते स्टेट लेवलला अपॉइंट केले असतील अँड दॅट स्टेट गव्हर्नमेंटला जे लागू असतील जे नियम, सो दॅट हॅज टू फॉलो बाय दॅट पर्टिक्युलर कंपनी. यस, सो धीस ऍडवाइसेस द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स ऑन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द फॅक्टरीज ऍक्ट अँड कोऑर्डिनेटिंग द फॅक्टरी इन्स्पेक्शन सर्व्हिसेस इन द स्टेट्स. तुम्हाला कदाचित हा शब्द खूप परिचित असेल, इन्स्पेक्शन. यस, बऱ्याच वेळा आपण शाळांमध्ये जेव्हा होतो तेव्हा इन्स्पेक्शन आहे तुमचं उद्या असं तुम्हाला काहीतरी नोटीस वगैरे यायची. सो इट मीन्स व्हॉट, द आउटसाइड ऑफिसर्स ऑर कॅन से विजिटर्स आर गोइंग टू विजिट युअर पर्टिक्युलर स्कूल. यस, अँड दे आर गोइंग टू इन्स्पेक्ट द प्रोटोकॉल्स, सेफ्टी प्रोटोकॉल्स, ऑर कॅन से युअर डेप्थ ऑफ नॉलेज आर दे आर गोइंग टू इन्स्पेक्ट. सेम वे दीज स्टेट गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर्स which are under the DGFASLI, they are going to inspect the factory. So what are the safety precautions they are going to take for that particular labor, or you can say that particular workers. Yes, so say they sagle inspect kele jatat ani hi process hi frequently aste, asa nahi ki te 2-3 varshanantar te inspect hot rahatat. दर 4 महिन्याला किंवा दर 3 महिन्याला त्या फॅक्टरीचं ऑडिट होत राहतं. येस, आणि जर त्यांचं ऑडिट हे चांगलं होत असेल किंवा त्यांना जर मार्क्स हे चांगले मिळत असतील ऑडिटमध्ये, सो त्यांचं जे लायसन्स असेल किंवा त्यांचं जे प्रॉडक्टचं जो एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल तो त्यांचा ओके असतो किंवा त्यांच्यावर त्यांना परमिशन दिली जाते. बट इफ द ऑडिट इज नॉट यू कॅन से अप टू द मार्क, प्रत्येक गोष्टीचं हे ऑडिट होत असतं आणि जर ते ऑडिट त्या मार्कचं नसेल, सो दे आर गोइंग टू बॅन दॅट पर्टिक्युलर कंपनी. येस, समटाईम्स ऑर दे आर गोइंग टू चार्ज हेवी फाईन. आणि तो फाईन भरण्यापेक्षा मग ते लोक विचार करतात की सेफ्टी मेजर्स हे राबवायला पाहिजेत आपल्या, आणि प्रत्येक लोकांना वाटतं की आपण ज्या कंपनीत काम करतो आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण आपलं उपजीविकेचं साधन आहे त्या ठिकाणी आपली काळजी घेतलीच गेली पाहिजे. येस,
सो तुमच्यातले बरेचसे लोक हे कंपनी मध्ये किंवा मल्टीनॅशनल ज्या कंपनीज असतील त्याच्यामध्ये काम करतील. सो त्या वेळेस सुद्धा तुमचं जे फॅक्टरी ऍक्ट असतील हे सुद्धा तुम्हाला लागू पडतात किंवा त्या एम्प्लॉयरला लागू पडतात. येस, अँड ऍट दॅट टाइम दॅट कंपनी हॅज टू टेक केअर ऑफ यू. येस, द ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू एनी फॅक्टरी. मग कोणतीही कंपनी असेल, ती पॉवर कंपनी असेल, यू कॅन से केमिकल इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, ऑइल इंडस्ट्री, कोणतीही कंपनी असेल, सो त्या कंपनीला हे फॅक्टरीज ऍक्ट हे लागू असतातच. येस, विच युजेस द पॉवर एम्प्लॉईंग 10 ऑर मोर वर्कर्स. ही एक कंडिशन आहे बरं, की ज्या कंपनीमध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त जर कामगार तिथे काम करत असतील, सो हा ऍक्ट त्यांना ऍप्लिकेबल आहेच. मग तुम्ही म्हणसाल की आता की सर एक छोटी कंपनी असेल की ज्याच्यामध्ये फक्त 7 ते 8 लोक काम करत आहेत, तिथे ही लागू होईल का? नाही. हे डिपेंड करतं मग त्या जो त्यांचा ओनर असेल त्याच्यावर डिपेंड करतं की त्यांनी हे लागू करायला पाहिजेत का नाही. पण जनरली हा ऍक्ट असा म्हणतो की ज्या ठिकाणी 10 पेक्षा किंवा 10 पेक्षा जास्त जर वर्कर असतील, कामगार लेबर्स असतील, सो वी हॅव टू फॉलो द ऍक्ट गिव्हन बाय दिस पर्टिक्युलर डॉक्युमेंट. येस, अँड इफ नॉट युझिंग द पॉवर एम्प्लॉईंग, जर पॉवर जर युज करत असतील म्हणजे एनर्जी जर युज करत असतील आपण इलेक्ट्रिसिटी, तर त्यांच्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त, आणि जिथं एनर्जी युज करत नसताल तिथं 20 किंवा 30 पेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही विचार करा की इलेक्ट्रिसिटी असेल तर किती सेफ्टी प्रिकॉशन्स ही घेतली गेली पाहिजे. मला असं वाटत नाही की कोणतीच कंपनी ही विदाऊट इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये गरज असेल. येस, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिसिटीची नीडच असते. येस, आणि वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्कर्स. येस, ऑन एनी डे ऑफ द प्रिसिडिंग 12 मंथ्स, म्हणजे 12 महिन्यांमध्ये त्या कंपनीच्या पेक्षा 10 किंवा 10 पेक्षा जास्त होत असतील सो वर्कर्स, सो दॅट ऍक्ट इज ऍप्लिकेबल. अँड इन एनी पार्ट ऑफ विच इज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज बिंग कॅरीड ऑन विथ द एड ऑफ पॉवर ऑर इज ऑर्डिनरली सो कॅरीड ऑन ऑर वेअर ऑन 20 or more वर्कर्स आर वर्किंग or were working on any day of the preceding 12 months and any part of which a manufacturing process is being carried out on without the aid of power or is ordinarily so carried on, but this does not include a mine je kolsa cha khani astil tithe nahi or a mobile unit belonging to the armed forces of the union, railway running the shed or hotel, restaurants or eating place. सो इथे हा ऍक्ट हा लागू होत नाही ह्या प्लेसेसला. येस, बिकॉज सी ह्या गोष्टी अशा आहेत की तिथे आपण समजा डेलीच काम करतो, असं नाही की काही युनिट्स किंवा काही फॅक्टरीज असतात की त्या डे टू नाईट ह्या सुद्धा शिफ्ट मध्ये काम करत असतात. येस, अँड फॉर दॅट वी हॅव टू फॉलो दिस पर्टिक्युलर फॅक्टरीज ऍक्ट. सो दिस इज नथिंग बट द स्मॉल इंट्रोडक्शन अबाउट द फॅक्टरीज ऍक्ट. येस, I am trying to cover the important points from this Factories Act only. Yes, ek document ahe he jawapas 200-300 pages cha. So apan jar te vachat baslo to tumcha second semester pan sampun jail. So maza asa uddesh ahe ki Factories Act badal tumhala fakt maithi havi thodi far introduction. Yes, and here we are following this particular Factory Act, that is important. Yes, now we are interested.